श्रद्धा गृहपाठमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आतापर्यंत बरेच व्हिडिओ आपल्यापर्यंत आलेले आहेत. आपल्याला ते कसे वाटले ते जरूर आम्हाला कळवा. आणि आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल अजूनही तर जरूर सबस्क्राईब करा. म्हणजे ह्यापेक्षा आणि छोट्या छोट्या संकल्पनांचं मूलभूत संकल्पना आपल्यापर्यंत पोचतील आणि मुलांना ते सोपं जाऊ शकतं. आता आपल्याला या ठिकाणी सातव्या वर्गासाठी प्राईम नंबर हा एक महत्त्वाचा विषय शिकायचा आहे. इथे मुलांचा खूप गोंधळ होतो. प्राईम नंबर याला मराठीमध्ये आपण मूळ संख्या असं म्हणतो. या नंबरमध्ये आपल्याला प्राईम नंबर आणि कंपोजिट नंबर हे सहाव्या वर्गामध्ये आपल्याला झालेला आहे. कंपोजिट नंबर म्हणजे एकापेक्षा जास्त त्याचे डिव्हायजर असतात आणि प्राईम नंबरमध्ये तो मूळच तेवढा डिव्हायजर असतो आणि म्हणून त्याला प्राईम नंबर असं म्हणतात, मूळ संख्या असं म्हणतात. आता आपल्याला जो इथे शिकायचा मुद्दा आहे मूळ, ते टू राईट अ गिव्हन नंबर ऍज अ प्रॉडक्ट ऑफ इट्स प्राईम फॅक्टर्स इज टू फॅक्टराइज इट इन टू प्राईम्स. त्याला प्राईम्स असं म्हणतात. त्या मूळ अवयवामध्ये आपल्याला त्या संख्येचं रूपांतरण करायचं असतं किंवा त्या संख्येचे मूळ अवयव पाडा अशी सूचना आपल्याला दिलेली असते. आता ते कसं करायचं, या ठिकाणी मी दोन संख्या तुम्हाला मुद्दाम समजण्यासाठी दिलेल्या आहेत. पहिली इव्हन घेतली आणि दुसरी ऑड घेतली आहे. लक्षात घ्या, इव्हन म्हणजे सम आणि ऑड म्हणजे विषम. आता आपल्याला याचे प्राईम फॅक्टर्स करत असताना बुक मध्ये आपल्या टेक्स्ट बुक मध्ये पुस्तकामध्ये याच पद्धतीने सोडवतात. सगळ्यात पहिले इव्हन नंबर आहे म्हणजे सगळ्यात छोटा प्राईम नंबर त्याचा किंवा भाग जाणारी संख्या ही टू असते, हे लक्षात ठेवायचं. इव्हन नंबर आहे म्हणून मग आता टू नी या 32 ला डिवाइड करायचं. टू नी 32 ला डिवाइड केल्यानंतर इथे येतात 16. 16 पण आपला पुन्हा इव्हन आहे म्हणून पुन्हा आपण 2 ने डिवाइड करायचं 16 ला, म्हणजे इथे येतात 8. पुन्हा 8 ला डिवाइड करायचं, इथे येतात खाली 4. आपला लास्ट येईपर्यंत आपण सॉल्व्ह करतोय जोपर्यंत आपल्याला भाग जातोय. त्यानंतर पुन्हा 2 ने डिवाइड करतो आपण, इथे आलं 2 2 4. आणि पुन्हा या 2 ला डिवाइड करताना 2 1 2, म्हणजे आपल्याला याचे जे प्राईम फॅक्टर्स मिळालेले आहेत ते मिळालेले आहेत 2 2 2 2 2 × 1. म्हणून आपण प्राईम फॅक्टर्स लिहित असतानाच इथे लिहूया. आता मोजून घ्यायचं नीट, चूक करायची नाही. 1 2 3 4 5, म्हणून आपण लिहूया 2 × 2 × 2 × 2 × 2. 1 2 3 4 5 × 1 लिहायचा. म्हणजे आपल्याला हे याचे 32 प्राईम फॅक्टर्स झाले. याच पद्धतीने प्राईम फॅक्टर्स करायचे आहेत. अतिशय महत्वाचा भाग आहे, पुढे जाऊन आपल्याला ह्याच फॅक्टर्सच्या सहाय्याने एचसीएफ आणि एलसीएम काढायचे असतात. लक्षात ठेवा, आता हा ऑड नंबर आहे. त्या ऑड नंबर मध्ये आता आपल्याला सॉल्व्ह करत असताना आपल्याला ऑड नंबर असल्यामुळे 2 ने डिवाइड होऊ शकतात नाही, मग 3 ने होतं का ते बघायचं. आता 3 ने याला डिवाइड करूया. 3 1 3 5 3 गेले, 2 राहिले, 2 आणि 7 27, म्हणजे 3 9 27. आता 19 ला तर 2 ने नाही, 3 ने नाही, 4 ने नाही, आणि म्हणून 19 1 19. इथे आपल्याला फक्त याचे फॅक्टर्स एवढेच मिळाले, म्हणजे 57 चे फॅक्टर्स आपल्याला मिळाले. 3 × 19 × 1 हे झाले 57 चे प्राईम फॅक्टर्स आणि हे झाले 32 प्राईम फॅक्टर्स. अशा पद्धतीने प्राईम नंबर शोधत असताना ह्या मेथडचा उपयोग आपल्याला करावा लागतो, जी की आपल्याला पुढच्या एक्सरसाइज मध्ये प्रत्येक गणित सॉल्व्ह करत असताना एचसीएफ किंवा एलसीएफ काढत असताना ह्याच पद्धतीने प्राईम फॅक्टर्स काढून नंतर सोडवावं लागतं. म्हणून हा बेस अतिशय महत्वाचा आहे. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा. धन्यवाद.